बातमी औरंगाबाद मधून नामांतराबाबत। औरंगाबाद मध्ये औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण केलं त्या विरोधात एमआयएमनं मोर्चा काढलाय। नामांतर विरोधात एमआयएम पक्ष हा मैदानामध्ये उतरलाय। खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली आहे। आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। जिल्हा नामकरण विरोधी कृती समितीचा ही यामध्ये सहभाग आहे। तेव्हा मी नवीन शहराचं नाव त्याच्यावर ऍड करणार तर लोकांच्या लक्षामध्ये येण्यासाठी अनेक वर्ष लागतील की हे कोणता शहर आहे म्हणून मला हे आहे की उद्याचा जे मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये औरंगाबादकरांनी पूर्ण ताकदीने पाऊस येऊ द्या, बारिश आहे, आंधी आहे, तूफान आहे, कल 2 बजे आमखास मैदान के ऊपर हम जमा होंगे। औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हे मविया सरकारनं केलं, या विरोधात एमआयएम मैदानामध्ये उतरलाय। औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करू नये अशी एमआयएमची भूमिका आहे। त्यासाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलाय। त्यांनी या संदर्भात आवाहन केलं होतं, त्यानंतर आज हा मोर्चा काढण्यात आलाय। बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। जिल्हा नामकरण विरोधी कृती समितीचाही यात सहभाग आहे। औरंगाबादच्या संभाजीनगर या नामकरण विरोधात हा मोर्चा एमआयएम पक्षानं काढलाय। एमआयएमचा पहिल्यापासूनच औरंगाबादच्या नामांतराला विरोध आहे, मात्र मविया सरकारनं जाता जाता औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण केलं, त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत औरंगाबादचे आपले प्रतिनिधी अशोक कारके जोडले गेलेत। अशोक, या मोर्चामध्ये केवळ एमआयएमचेच कार्यकर्ते सहभागी आहेत की औरंगाबादचे सर्वसामान्य जनता किंवा इतर कुणी सहभागी आहे? महाविकास आघाडीच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबादचं नामकरण जे आहे ते संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता आणि याच निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी एमआयएमचा सर्वपक्षीय जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने आज औरंगाबाद मधून मोर्चा काढलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर हा मोर्चा जो आहे तो आमखास मैदान या ठिकाणी दाखल झाला आहे। या मोर्चामध्ये सर्वसामान्य जनता तसंच एमआयएम आणि इतर राजकीय पक्षातील कार्यकर्ते देखील आहेत। एकूणच या मोर्चाचं नेतृत्व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील करत आहे आणि या सर्व संघर्ष समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। जगदीश, अशोक यांची नेमकी मागणी काय आहे? केवळ नामांतर हाच मुद्दा आहे की आणखीही काही विषय आहेत? नाही, ह्या मोर्चाची फक्त एकच मागणी आहे की जे जो ठराव जो आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर या ठरावाला विरोध दर्शवण्यासाठी आणि हे जे नवीन सरकार स्थापन झालेलं आहे शिंदे आणि फडणवीस यांचे या सरकारने हा ठराव स्थगित करावा आणि केंद्र सरकारने देखील या ठरावाला मंजुरा देऊ नये अशा प्रकारच्या मागण्या आहेत। एकूणच फक्त संभाजीनगरच्या नामकरणाला विरोधासाठी हा मोर्चा जो आहे तो औरंगाबादमध्ये काढण्यात आलेला आहे। धन्यवाद अशोक दिलेल्या माहितीबद्दल। औरंगाबादमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर या नामांतर विरोधात एमआयएमनं मोर्चा काढलाय।